कारण नगर जिल्ह्यामध्ये वारंवार घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या ह्या जिल्ह्याच्या लोकांना भयभीत करणाऱ्या घटना आहेत, आणि अशा पद्धतीने जर घटना घडल्या तर हा नगर जिल्हा विस्कळीत होईल. त्यांचं काम केलं आहे त्यांनी, आरोपीला पकडले, पण अशा घटना वारंवार होणं नगरमध्ये दोन तीन घटना वेगवेगळ्या झाल्या, तालुक्यामध्ये सुद्धा काही घटना घडल्या, आणि मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन मी जिल्ह्यातून घेऊन देणार आहे, कारण नगर जिल्ह्यामध्ये वारंवार घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या ह्या जिल्ह्याच्या लोकांना भयभीत करणाऱ्या घटना आहेत, आणि अशा पद्धतीने जर घटना घडल्या तर हा नगर जिल्हा विस्कळीत होईल. यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, आणि ह्या ज्या घटना घडल्या त्याला आळा वाटण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काही केली पाहिजे, यासाठी आम्ही आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार. नगर शहरामध्ये काल घटनेमधले एक जणांचा निधन झाला, तो दुर्दैवी घटना. प्रशासनाने त्यांचं काम करायचं काम त्यांचं काम केलं आहे त्यांनी, आरोपीला पकडले, पण अशा घटना वारंवार होणं हे प्रशासनाची एक पद्धतीने म्हणजे याच्याकडं दुर्लक्ष आहे असं वाटतं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे, आणि हे कुठंतरी डिपार्टमेंटने पोलीस डिपार्टमेंटने लक्ष घातलं पाहिजे. नगरमध्ये दोन तीन घटना वेगवेगळ्या झाल्या, तालुक्यामध्ये सुद्धा काही घटना घडल्या, यासाठी सर्वोच्च सर्वोत्तर प्रशासन नाही पण जनतेतून ज्या घटना घडतात त्याचं बारकाईने लक्ष देण्याचं काम आहे, आणि भविष्यात अशा काही घटना घडणार नाही यासाठी सतर्कता दिली पाहिजे. आणि हे जर अशा प्रकारे घटना घडत राहिल्या तर जिल्ह्यामध्ये निश्चित हा जिल्हा वेगळ्या दिशेने जाईल. जो नगर जिल्हा हा एक चांगला आणि शांत जिल्हा म्हणून जिल्ह्याचं पाहिला जातो, त्याच्या दिशा बदलण्याचं काम आणि गुन्हेगारीचा जिल्हा, नेहमी वादन होणारा जिल्हा, नेहमी काहीतरी घडतंय असं एक तयार झालं. मुख्यमंत्र्यांना भेटणार कसं कसं बघेल तसं माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जिल्ह्याच्या वतीने ते निवेदन देणार आहे, कारण नगर जिल्ह्याकडे विशेष लक्ष आपण द्यावा. ज्या वारंवार घटना घडतात त्या घटना थांबण्यासाठी काहीतरी योग्य पाऊल उठ